माझ्याकडे काही खर्चासाठी पैसे होते, ते 50,000 रुपये आणि मागच्या खिशात 25,000 रुपये होते. ते पैसे काल अचानक माझ्या खिशातून कोणीतरी खेचले, माझ्या लक्षात पण आलं माझ्या खिशातून दोन्ही खिशातून कोणीतरी पैसे घेतले आहेत. पण मला असं वाटतं की अशा ठिकाणी हिरेगिरी करणारे स्पेशल माणसाला टार्गेट करणारे, कारण असा अनुभव मला अगोदरसुद्धा एकदा आलेला होता. काल मी निवडणुकीची मतमोजणी ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी मला जल्लोषामध्ये खांद्यावर उचलून घेतलं. त्या दरम्यान माझ्याकडे काही खर्चासाठी पैसे होते, ते 50,000 रुपये आणि मागच्या खिशात 25,000 रुपये होते. 11th hour जेवणाला वगैरे पैसे लागतील, त्याकरता माझ्याकडे पैसे होते. ते पैसे काल अचानक माझ्या खिशातून कोणीतरी खेचले, माझ्या लक्षात पण आलं. मी त्या ठिकाणी लक्षानंतर मी सगळ्यांना अलर्ट केलं की बाबा माझ्या खिशातून दोन्ही खिशातून कोणतरी पैसे घेतले आहेत. पण आता बघा, मला वाटलं नव्हतं की असं काय होईल. पण मला असं वाटतं की अशा ठिकाणी हिरेगिरी करणारे, लक्ष ठेवणारे, स्पेशल माणसाला टार्गेट करणारे, कारण असा अनुभव मला अगोदरसुद्धा एकदा आलेला होता की उमेदवाराला अशा वेळेला टार्गेट करून बरोबर त्याच्याकडे काय दिसतं का खिशामध्ये, असा प्रकार त्या ठिकाणी काल झाला आणि माझ्या खिशातून 75,000 रुपये त्या ठिकाणी लंपास काल केले आहेत. मी त्या ठिकाणी एक पोलीस होते अधिकारी, त्यांच्या ते लक्षात आणून दिलं की साहेब असं असं झालेलं आहे, कृपया जरा आपण लक्ष ठेवा. कारण माझ्याकडे वेळ पण नव्हता तेवढा की पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करून, कारण त्या ठिकाणी रिझल्ट घोषित होता, लोकांचा आनंद उत्सव होता. त्या आनंदामध्ये थोडंसं मी विसरून गेलो, ठीक आहे हरकत नाही, जाऊ द्या हरकत नाही, माझ्या नोकरीच्या माझ्या पगाराच्यातून ते पैसे गेले असं हरकत नाही, असे पैसे मला पुन्हा माझ्या पगारात मिळणारच आहेत. पण असं करणं चुकीचं आहे हे बरोबर नाही. पण याकरता माझी सगळ्या लोकांना सूचना असेल की ज्या ठिकाणी गर्दी असेल किंवा असा काही उत्सव असेल किंवा जल्लोष असेल अशा वेळेला सगळ्या लोकांनी आपल्या खिशातल्या रकमेवरती जरा लक्ष ठेवावं, जेणेकरून आणि असा कोणी माणूस सापडला तर त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यावं अशी माझी विनंती राहणार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.